देशी गायींचं संगोपन करण्याकडे तरुण शेतकऱ्यांचा कल वाढतोय आणि विशेषतः दूध उत्पादनासाठी गीर गायींचं संगोपन करत त्यामध्ये करिअर करण्याचं स्वप्न अनेक तरुण बघायला लागलेत. सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण, नोकरी आणि त्यानंतर गावाकडे येऊन गोसंगोपन असा प्रवास केलाय नाशिक जिल्ह्यातल्या अनिवृद्ध पाटील यांनी. त्यांच्या देशी गोसंगोपनाची यशोगाथा आज आपण जाणून घेणार आहोत. भल्या सकाळी आणि संध्याकाळी बागलाण तालुक्यातल्या तरसाळी गावातल्या या गोठ्यात गायींसाठी सुमधुर संगीत वाजवलं जातं. त्यामुळे या भागातलं वातावरण प्रसन्न व्हायला मदत होतेच, पण गायींचं संगोपन करणंही सोपं झालंय. या आल्हाददायक वातावरणातच तरसाळी गावातल्या अनिरुद्ध आणि शशिकांत पाटील बंधूंची एक गोशाळा आहे. या गोशाळेतल्या सगळ्या गायी गीर, साहिवाल आणि काही प्रमाणात डांगी आहेत. गीर गायींची ही गोशाळा उभारण्यामागे पाटील बंधूंची वेगळी संकल्पना आहे. देशी गायी, नैसर्गिक शेती आणि विषमुक्त अन्न निर्मितीच्या दिशेनं प्रवास हे या गोवंश संगोपनामागचं सूत्र आहे. आम्ही देशी गायींचं संगोपन करायचं ठरवलं तेव्हा देशी गायीच्या टोटल 34 प्रजाती होत्या. तर आमच्या वातावरणात सूट होणाऱ्या ज्या होत्या, म्हणजे आम्ही ह्या सगळ्या गायी ज्या गुजरातमधील जुनागड, अमरेली, राजकोट अशा सगळ्या एरियातून गीरच्या फॉरेस्टच्या आजूबाजूच्या एरियातून आणल्या होत्या. तर तिकडचं क्लायमेट, तिकडचं टेम्परेचर, तिकडची ह्युमिडिटी आणि आमच्या भागातलं, आम्ही गुजरात बॉर्डरजवळ असल्यामुळे क्लायमेट, टेम्परेचर, ह्युमिडिटी ऑलमोस्ट सेम होतं, फक्त अक्षांश रेखावर बदलला आणि त्यामुळे आम्ही गीर गायीच पालन करायचं ठरवलं. तरसाळी गावात अनिरुद्ध आणि शशिकांत पाटील बंधूंची 70 एकर शेती आहे. या दोघा भावांनी उच्च शिक्षण घेतलंय, काही काळ पुण्यात नोकरी करून दोघही पुन्हा शेती आणि शेतीत नव आणि टिकाऊ उत्पादन करण्यासाठी गावी आले. गावाकडे येऊन रासायनिक खतं, कीडनाशक मुक्त शेती करण्याचा त्यांनी ध्यास घेतला. या दरम्यान त्यांना देशी गायींचं संगोपन आणि दुग्धोत्पादन करण्याचं सुचलं. पण आज त्यांच्याकडे थोड्या थोडक्या नाही तर 30 पेक्षा जास्त दुभत्या गीर गायी आहेत, तेवढीच वासर आणि कालवडी आहेत. सकाळी 4 वाजता माणसांचं आम्ही गोठ्यात एंट्री करतो, त्याच्यानंतर सकाळी आधी शेण आवरले जाते, 4:30 वाजता दूध काढणं चालू होतं, तर 6:30 पर्यंत दूध काढायचा कार्यक्रम संपतो. 6:30 नंतर मग गायी मुक्त गोठ्यासाठी मुक्त केल्या जातात, गायी रात्रभर आमच्या बांधलेल्या असतात. त्याच्यानंतर 7 वाजता चाऱ्याची कुट्टी होऊन 7:30 वाजता पूर्ण गायींना चाऱ्याची कुट्टी दिली जाते. दिवसभर जर इमर्जन्सी काम नसेल तर आम्ही 3 वाजेपर्यंत परत गोठ्यात येत नाही. 3 वाजता परत माणसं गोठ्यात येतात, सगळी गायींची साफसफाई होते, शेण आवरलं जातं आणि त्यानंतर परत 4:30 वाजता दूध काढून संध्याकाळी 7:30 पर्यंत गायींचे सगळे कामं आवरले जातात. या गोठ्यात दररोज भल्या पहाटे आणि संध्याकाळी दूध काढलं जातं. हे दूध विक्रीसाठी नाशिक जिल्ह्यातच जातं. याची विक्री 70 रुपये लिटरच्या दरानं होतीये. दूध, दुधापासून तूप, लोणी, ताक तसंच आणखी काही उपपदार्थांची निर्मिती केली जाते. त्याची विक्री नाशिक आणि स्थानिक सटाणा बागलाणच्या मार्केटला केली जाते. तुपाची विक्री 2 ते 2500 रुपये किलोच्या दरानं होतीये. तर औषधी दूध म्हणून गीरच्या दुधाला देखील 70 रुपयांचा भाव मिळतोय. एकाच वेळेस 5 गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट करतो आहे. आम्ही एकाच वेळेस दूध विक्रीपासून रेव्हेन्यू जनरेट करतो आहे, दुधाचे बाय प्रॉडक्ट करून रेव्हेन्यू जनरेट करायचा प्रयत्न करतो आहे, पंचगव्य प्रॉडक्ट तयार करून त्यापासून रेव्हेन्यू जनरेट करायचा प्रयत्न आहे. सुभाष पाळेकरांच्या संकल्पाने 100% नैसर्गिक शेती करून आम्ही तर त्यातून नैसर्गिक प्रॉडक्ट उत्पन्न करून रेव्हेन्यू जनरेट करायचा प्रयत्न करतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आमच्या ज्या काय गायी आहेत तर त्यांना भारतातल्या उत्कृष्ट वळूचं सिमेंट वापरून किंवा IVF सारखी टेक्नॉलॉजी वापरून आमच्या आता 3 गायी प्रेग्नंट आहेत आणि भारतातलं बेस्ट बुलचं सिमेंट वापरून आमची पुढची पिढी वाढून ब्रीडिंगमध्ये पण आम्ही चांगलं काम करायचा प्रयत्न करतो. आज विषमुक्त शेती आणि देशी गोवंश तसंच A2 दूध हा कन्सेप्ट समाज मनात वेगानं रुजू लागलाय. त्यासाठी देशी गोवंश सगळ्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे. पाटील बंधूंनी हे नंदनवन उभारण्यासाठी 1,00,000 रुपयांची गुंतवणूक केली आहे. आज संपूर्ण कुटुंब एकत्रितपणे या कामात राबत आहे.
घरातले पुरुष महिला दूध काढणं, चारा टाकणं, गायींची काळजी घेणं या कामात दंग असतात. या कामात त्यांना मजुरांची मोलाची साथ मिळते. शेतीला हा चांगला पूरक व्यवसाय झाला असून त्यातून महिना किमान 1.5 लाखांचा नफा होतोय. महिन्याला आम्हाला दुधापासून 1.5 लाख रुपयाचा रेव्हेन्यू जनरेट होतो. 90 लिटर ते 100 लिटर तूप तयार होतो, त्यापासून आमचा 2 लाख रुपयाचा रेव्हेन्यू आहे. आणि आमचं महिन्याला 5 ट्रॉली गाईचं उत्कृष्ट गाईचं शेणखत असतं असं, तर त्या 5 ट्रॉली जे ते सगळं शेणखत आम्ही आमच्या शेतीलाच वापरतो. अनिरुद्ध दररोज 100 लिटर दूध नाशिक आणि 100 लिटर दूध सटाण्याला विकतात, तर उरलेल्या दुधाचं तूप, लोणी, ताक हे पदार्थ बनवून विकले जातात. देशी गोवंशापासून मिळणाऱ्या दुधाच्या व्यवसायातून एवढी चांगली झेप घेता येते हे उच्च शिक्षित अनिरुद्ध पाटलांनी दाखवून दिले. त्यांना या कामात त्यांच्या कुटुंबाची आणि भावाची मोलाची साथ मिळते. एकत्र कुटुंब पद्धती आणि पारंपरिक तंत्राच्या साथीनं पुढे जात आलं तर शाश्वत प्रगतीच्या दिशेनं जाता येईल हेच पाटील बंधूंनी दाखवून दिले. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड, नाशिक.